भारताच्या अध्यक्षपदाखाली होत असलेल्या G20 शिखर परिषदेला ऐतिहासिक यश लाभले आहे। G20 शिखर परिषदेमध्ये सहभागी झालेल्या सर्व नेत्यांनी नवी दिल्ली लीडर्स डिक्लरेशनला सहमती दिल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली। वन फॅमिली या मुद्द्यावरच्या सत्रात सर्व नेत्यांनी याबाबतच्या प्रस्तावाला एकमताने मान्यता दिल्याचं ते म्हणाले। सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांचं त्यांनी अभिनंदन केलं। संपूर्ण पथकाच्या कठोर मेहनतीचं हे फळ असल्याचं त्यांनी सांगितलं। हे आतापर्यंतचं मोठं यश असल्याचंही ते म्हणाले। हमारी टीम्स के हार्डवर्क से और आप सभी के सहयोग से नई दिल्ली G20 लीडर्स समिट डिक्लेरेशन पर सहमति बनी है। मैं इस डिक्लेरेशन को एडॉप्ट करने की घोषणा करता हूं। इस अवसर पर मैं हमारे मंत्रीगण, शेरपा और सभी अधिकारियों का हृदय से अभिनंदन करता हूं, जिन्होंने अथक परिश्रम करके इसे सार्थक किया है। या शिखर परिषदेत आतापर्यंत 112 निष्कर्ष आणि अध्यक्षीय कागदपत्र स्वीकृत झाली आहेत। नवी दिल्ली लीडर्स डिक्लरेशन या घोषणापत्रात अनेक विकासविषयक आणि भूराजकीय मुद्द्यांचा अंतर्भाव असून सध्याच्या जगातली जनता, शांतता, प्रगती आणि पृथ्वी याविषयीचे नवीन मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहेत। सुदृढ, समतोल, शाश्वत आणि सर्वसमावेशक विकास, प्रगतीला चालना, हरित विकास करार, 21व्या शतकातील बहुपक्षीय संघटनावादाला चालना या मुद्द्यांवर या घोषणापत्रात भर देण्यात आला आहे।